आज तहसील कार्यालय समोर महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक ज्वलंत जो विषय आहे तो घेऊन बसलेला आहे, ते म्हणजे देवाच्या नावाच्या जमिनी आहे त्या दलालांनी विकून खाल्लेल्या आहेत, स्वतःच्या घशात घातलेल्या आहेत. त्या जमिनीचे 7-12 नावं चढलेली आहेत, ती नावं पहिली रद्द व्हावी, 7-12 रद्द व्हावे आणि त्या सगळ्या जमिनी ज्या आहेत त्या देवाच्या नावे परत व्हाव्या. त्या हा मुद्दा घेऊन मनसे बसलेले आहे, त्या मुद्द्याचे आक्रमक आहे मनसे. जोपर्यंत ही नावं रद्द होत नाही ती तोपर्यंत मनसे इथून हटणार नाही. त्याचबरोबर जे काही नवीन दस्त येतील किंवा जसे काही नोंदी येतील तर रजिस्टर ऑफिसला सुद्धा आमचं एक आव्हान आहे की असे दस्त करू नये, किंवा इथून पुढच्याही काळात कुठले आले तर ते करू नये, हे त्यांनी करावं, नाहीतर असं समजलं जाईल सुप्रीम कोर्टाचा जो आदेश आहे त्या आदेशाची अवहेलना करून तुम्ही तो दस्त करताय आणि तुमच्यावर गुन्हे मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेना जो रजिस्टर साहेब असतील किंवा जे दस्त रजिस्टर होतील त्या अधिकाऱ्यांच्यावरती मनसे गुन्हे दाखल करणार. हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आव्हान आहे. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे खानापूर तालुक्यातील ज्या देवस्थानच्या जमिनी ज्या या चोरांनी विक्री केलेल्या आहेत त्या पुन्हा देवांच्या नावे करण्यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बेमुदत धरणे आंदोलन केले असून या ठिकाणी जोपर्यंत या झालेल्या मालकी वैवाहदाराने विकलेल्या ज्या जमिनी आहेत जोपर्यंत त्यांच्या नोंदी कॅन्सल होत नाहीत तोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना या ठिकाणी हे आंदोलन करत असून येणाऱ्या काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र आंदोलन करेल याची या अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी, या प्रशासनाने नोंद घ्यावी. आज मी काय हे तहसीलदार कार्यालयासमोर देवस्थानाच्या ज्या जमिनी त्या दलालाने स्वतःच्या नावे करून घेतले आहेत त्या देवस्थानाच्या जमिनी देवांच्या नावे होण्यासाठी आम्ही मित्रा इथे तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे. या धरणे आंदोलनाचं जोपर्यंत देवांच्या जमिनी देवांच्या नावे होत नाही तोपर्यंत आमचं हे धरणे आंदोलन आताच चालू आहे. आमच्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर आम्ही असंच तीव्र आंदोलनात इशारा देत आहे.